नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा। सनातन सत्य या आपणा सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनापासून स्वागत। आपल्या भारतीय संस्कृतीने गुरुला फार महत्त्व दिले आहे। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः, इतके ते महत्त्व आहे आणि ते खरे देखील आहे। गुरु आपल्या शिष्याला वेगवेगळ्या परीक्षा घेतो आणि त्या परीक्षा आपल्या शिष्याला उच्च अवस्थेत नेण्याच्या निस्वार्थ भावने घेतले जातात। शिष्य गुरुंना समर्पित असतो, गुरुसाठी वाटेल ते करायला तयार असतो आणि त्याने असे असावे सुद्धा तोच खरा शिष्य असतो। परंतु नेमका याचाच गैरफायदा घेऊन आज अनेक बंधू गुरुवर्यांचा सुळसुळाट झालेला आहे। हे असे ढोंगी नावापुढे गुरुवर्य असा शब्द लावतात। आपण कोणीतरी ब्रह्मज्ञानी गुरु आहोत अशा आविर्भावात मिरवत असतात। अशा गुरूंना माझे हात जोडून व नम्रपणे कळकळीची विनंती आहे की तुमच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या शिष्यांचा गैरफायदा घेऊ नका। आज या कलियुगातसुद्धा श्रद्धाळू शिष्यांची लोकांची अजिबात कमतरता नाही, कमतरता आहे तर खऱ्या गुरूंची। मी अनेक ठिकाणी असे शिष्य पाहिलेत जे गुरूंचे पाय धुवून ते पाणी पितात। अशा शिष्यांच्या श्रद्धेला माझा सलामच आहे। परंतु राग अशा गुरुवर्यांचा येतो की तुम्ही तुमच्या घाणेरड्या पायाचे पाणी तुमच्या शिष्याला कसे पिऊ दिले, त्याला विरोध का नाही केला, तुम्ही काय स्वतःला देव समजता का? तो तुमचा शिष्य आहे म्हणून काय झाले, तोही मनुष्य आहे, त्याच्यातही परमेश्वर आहे, तो तुम्हाला किंमत देतोय म्हणून तुम्ही गुरुवर्य म्हणून मिरवताय, त्यालाही किंमत द्या, मान द्या, त्याचाही सन्मान करा। अनेक गुरुवर्य स्वतःचा फोटो शिष्याला पूजा करायला देतात व त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकतात। अरे मूर्खांनो, खरा गुरु स्वतःचा फोटो पूजायला देत नाही तर आपल्या शिष्याला विचारांची पूजा करायला लावतो, ते विचार आचरणात आणायला सांगतो। आज संपूर्ण 30 वर्षाच्या काळात माझ्या गुरुंनी एकदाही स्वतःचा फोटो काढू दिला नाही। ते नेहमी म्हणतात व्यक्तीची पूजा करू नका, व्यक्तित्वाची पूजा करा। गुरु व्यक्ती नसून विचार असतो आणि विचार फक्त ऐकायचा नसतो तर तो विचार जगायचा असतो। अनेक गुरुवर्यांनी आपल्या शिष्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक शोषण केले आहे। अनेक गुरूंनी आपल्या स्त्री शिष्यांचे शारीरिक शोषण केले आहे। अशा सर्व गुरुयांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या निष्पाप बिचाऱ्या शिष्याचे पाप घेऊ नका। जनाचे नाही तर मनाची लाज बाळगा। जगात तुम्हावर सर्वात जास्ती प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी व्यक्ती असते तुमचा शिष्य, त्याचा गैरफायदा घेऊ नका, त्याला फसवू नका। स्वतःला कोणी मोठे अवतारी पुरुष ब्रह्मज्ञानी समजू नका। अवतारी पुरुषांनी सुद्धा जे केले नाही ते तुम्ही करताय। गुरु गुरु म्हणून फुगून जाऊ नका। गुरु म्हणजे प्रचंड जबाबदारी असते, आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी झटावे लागते, त्याची आध्यात्मिक प्रगती करावी लागते। केवळ रंगी बेरंगी कपडे व अंगावरती खूप सोने घालून डान्स केला म्हणजे गुरु होत नाही, त्याला नाच्या म्हणतात। राग म्हणू नका, पण अशा नाच्यांनी गुरु शिष्य परंपरेला कलंक लावलाय। खबरदार, हे पाप करू नका, दैव तुम्हाला कधीही माफ करणार नाही। गुरुधर्म सांभाळायला शिका। आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन नक्कीच दाबा। तसेच ज्यांना माझ्यावरती फोनवरती बोलायचं आहे अशा सर्व लोकांनासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहिले याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे। हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करा।